सांगू नये, पण वस्तुस्थिती सांगावी लागणार. क्षण एक वाया जात नाही. आई साहेबाच्या वारीचा महिन्याचा वारकरी आहो मुक्ताबाईचा. हो, देव स्वप्नात आला नाही. एका रात मध्ये देव कसे दाखवतात हे मला अजून बी कळत नाही. विठ्ठल बर एकादशीला भाकरी खाऊन बरं मध्यान सांगणारी विशेष. त्या वेळेला कधीतरी इकडे आमच्या संतांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर असं वाटत की आपण कुठल्या तरी विश्वामध्ये आहोत. जनाबाई चार युगापासून बरोबर आहे. कृतयुगामध्ये पत्नीने आमचा राह होती. हो, चार युगापासून बरोबर आहे जनाबाई. आमचा देव काय करत नाही. पहिले देवाची व्याख्या आहे का? देव कशाला म्हणतात? हो, खाल्लेला जो पचवतो त्याचं नाव देव आहे. मी वेदांत मांडणार नाही आज. रात्री झोपल्यानंतर आपली वृत्ती तदाकर वृत्तीत नेऊन ठेवतो. एम डी डॉक्टरला माहित नाही, एम एस ला माहित नाही, डीएस एम एस ला तर मुळीच माहित नाही, एम डी डी एस ला माहित नाही. झोपल्यानंतर कुठे जातो? जो झोपवतो त्याचं नाव देव आहे. ज्या नांदण सकाळी उठायचं आहे त्या नांदण उठवतो त्याचं नाव देव आहे. विश्वातलं आपलं काम संपलं की आपलं कनेक्शन नेतो त्याचं नाव देव आहे. विठ्ठल विठ्ठल मोकळं बोलू काय? आपल्याला देवाची गरज नाही असं समजा, पण देवाला आपली गरज. जोपर्यंत त्याला आपली गरज आहे तोपर्यंत आपण ओझर मध्ये. ज्या दिवशी त्याला गरज भासणार नाही त्या दिवशी तो आपल्या दारी गर्दी जमा केल्याशिवाय राहणार. माना का नका? आज कल की नास्तिक कहते भगवान नहीं है, लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मत मानो लेकिन मैं तुझको मानता हूं क्योंकि तू मेरे जगत में रहता है. आपण देवाच्या जगात आहोत ध्यानात ठेव. आपल्या जगात देव नाही आहे, त्याचंच नाव देव आहे. देवाची व्याख्या गतीर भरता प्रभू साक्षी या श्लोकावरची एकच ओळ सांगतो, जास्त बोलणार नाही. पर्वती वैसकान सांडावी समवीर खान ओलांडावी पृथ्वी सर्वाभूती वावी ही आज्ञा माझी. तिथे वशिला चालत. जर तिथे वशिला चालला असता बाबा धीरूभाई अंबाने गेला नसता, विलासराव गेला नसता, आर आर पाटील नाभा गेले नसते, बाळासाहेब गेले नसते, प्रमोद महाजन गेला नसता, गोपीनाथराव गेले नसते. कुठल्या बी बँकेतून कुठल्या बी देशातून पैसे आणून देतो पण मला बरं नको भाऊ. पण तिथे वशिला चालत. कारण ज्याचा राहत वशिला त्याचं पुत्र काशीला, ज्याचा नसतो वशिला त्याचं पुत्र फाशीला. एक बरे केले त्यानं वशिला तिथे ठेवला नाही, नाही तर तुम्ही कीर्तनाला आलेच नसते. विठ्ठल एक बरे कनेक्शन त्याच्या हातात आहे. तो कुठं मारीन भरोसा? चला पुढे चालतो. कारण संप्रदायाची आधुनिकता फार मोठी आहे. बरोबर आहे. हो, जनाबाई चार युगापासून बरोबर आहे देवाच्या. कारण भारतीय नारीची साधना श्रेष्ठ, भारतीय नारीची तपश्चर्या श्रेष्ठ, भारतीय नारीचं संविधान श्रेष्ठ, भारतीय नारीची संस्कृती श्रेष्ठ, भारतीय नारीचा आधार श्रेष्ठ, भारतीय नारीचा पदर श्रेष्ठ, भारतीय नारीची कदर श्रेष्ठ. विठ्ठल भारतीय नारीच्या कोणाची? ओबीसी सारख्या कुत्र्याला म्हणावं बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत तू का भुकला नाही? तोंड ठेचणारा निघून गेला तू काय भारत माता म्हणणार नाही? भारत माता म्हणणार नाही? अरे हा संतोलूच्या भारताचा देश आहे, हा गंगापुत्राच्या भारताचा देश आहे, हा जळ भारताचा देश भारत देश आहे, हा रामायणाच्या भारताचा देश भारत देश आहे, हा नवनाथातल्या भारताचा देश भारत देश आहे. विठ्ठल भारताचं संविधान तुला नाही कळणार. हो, हे आम्हाला सांगावं लागतं. भरत खंडे नरदया प्राप्ती भाग्याची संपत्ती. हो, भारत काय सोपा समजलं काय? खेळणं लागलं काय? अरे हिंदुस्थानचे मुसलमान देखील आमच्या राजा बरोबर होते. छत्रपतींच्या पार्लमेंट मध्ये 23 मुसलमान होते, 23
म्हणून रयतेचा राजा छत्रपती झाला. दलित होता हिराजी नावाचा, कोण होता, गुजर होता प्रतापराव नावाचा, रामोशी होती रामोशी. 18 पगड जातीच्या मावळ्यांनी राजा घडवला म्हणून रयतेचा राजा झाला. हे तुला ओबीसी कळणार नाही. विठ्ठल वारकरी नसतो, वारकरी नसतात ध्यानात ठेवू. जगद्गुरु तुकोबार यांची क्रांती आहे. परवाच्या दिवशी दोन मावळ्यांचा स्मृती दिवस होता, परवा रामनवमीच्या दिवशी दोन मावळे मारले गेले. त्यांचे एक बामनास पूर्ग होत आणि एक न्हायच पूर्ग होत. बाबा एक मिनिट सांगतो फक्त, बरं का, एकच मिनिट मांडतो, कारण इतिहास कोण मांडावा. ज्याने गड किल्ले पाहिले ना त्यांनीच इतिहास मांडावा. ज्याने गड किल्ले पाहिलेच नाही त्या नालायकांनी इतिहास सांगू नये. विठ्ठल काही सांगतो होती इतिहास. इतिहास छत्रपती सांगत असताना आज आम्ही छत्रपतींचं नाव घेतो. जगदंब शिवाल पाठीवर गळ्यात पेंडल हातावर पोक कोडतो आणि दारू पिऊन गा गलीत येतो. तू हिंदू हे करे. छत्रपती म्हणायचं असेल तर व्यसन मुक्त आधी राहायला पाहिजे. विठ्ठल शिवाजी राजे म्हटल्याबरोबर ठार आली पाहिजे अंगात. हो असच नाही. जावळीमध्ये मेढ्या नावाच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबार यांचं कीर्तन चाललं होतं आणि जगद्गुरु तुकोबार यांनी झुंजारात एक विष्णुदास जगी या प्रकरणावर जगद्गुरु तुकोबार बोलत होते. याला पुरावा आहे चिपळूण कराची बखर. नोटेशन घ्या. कीर्तनामध्ये एक न्हायाचा पूर्ग होतो आणि बामनाच पूर्ग होतो. न्हाव्याच्या पोराचं नाव होतं शिवाकाशी तर बामनाच्या पोराचं नाव होतं बाजीप्रभू. दोघांनी कीर्तन ऐकलं, घरी आल्या, बामनास पोरग म्हणायला लागलं आई मी सैन्यात भरती व्हायला जातो. त्यावेळेला ब्राह्मणाच्या आईने सांगितलं बाजी कशाला मारायला जातो तू, आपल्या लोकांस काम नाही. केशवाय नमा, माधवाय नमा, गोविंदाय नमा, ऋषिकेशाय नमा, पद्मनाभाय, एवढं म्हणून की पोटभर खासीन. नारळ गोट्याला साखरपुड्याला जे मंत्र म्हण शिंग कळस पूजा करताना तेच मंत्र दाव्याच्या दिवशी मन पोटभर खाशील. विठ्ठल पण बाजी प्रभून निर्णय घेतला सैन्यात जायचं. गेलं एक पोरग होता न्हायचं उंची छत्रपतींसारखी, काठी छत्रपतींसारखी, दाढी छत्रपतींसारखी, डोळे छत्रपतींसारखे, नाक छत्रपतींसारखं. आई बाजी प्रभू उद्या सैन्यात जाणार आहे भरती व्हायला, मलाही जायचंय. त्यावेळेला आता न्हायची आई म्हणायची सेना शिवा आपल्या कुळामध्ये एक संत झाले सेना महाराज, त्यांचं प्रीत वाक्य आपल्या कुळाकरता वाटीभर पाणी सदा बादानी. गाळा मारायला जातोय विठ्ठल विठ्ठल. दोघींनी त्याग केला दोघींनी. हो सैन्यामध्ये पन्हाळगडाच्या वेड्यात दोघ शहीद झाले. माझ्या बाबा हा महाराष्ट्र सामान्य नाही. एक सांगेन तुम्हाला, भारतीय संस्कृती जोपासायची असेल महात्मा गांधींचा विचार करण्यापेक्षा जर एक शिक्षकाचा विचार केला, नथुरामचा विचार केला, तर नक्कीच आपल्यात क्रांती घडेन. विठ्ठल विठ्ठल जरूर प्रसंग राहिला तर नथुराम मांडण्याचा प्रयत्न करेन. वेळ राहिल्यास तर 11 चुकले एक सेकंद जाणार नाही. हो कारण भगवान सब कुछ देते लेकिन समय नाही देते. समय का भान रखे, वेळेला महत्व द्यायला पाहिजे. जनाबाई 4 युगापासून बरोबर आहे. भारतीय नारीवर बोलतोय आता ऐका. भारताची नारीची विश्वक्रांती आहे पण भारतीय नारीला पारतंत्र्य चुकलं. लहानपणी बापाच्याच नांदानं राहिलेलं बरं असत, तरुणपणी नवऱ्याच्या नांदानं राहावं आणि म्हातारपणी मुलांच्या नांदानं राहावं. ती स्त्री आझाद होती. ज्या स्त्रीला या देशामध्ये स्वतंत्र राहिलं
ज्या ज्या स्त्रीने स्वतंत्र राहण्याची अपेक्षा केली तिना त्या ठिकाणी अत्याचाराला बळी पडावं लागलं. विठ्ठल भारतीय नारीचं तोला मोलाचं वजन आहे. आज सोरटीच्या सोमनाथाचं मंदिर जाजवल्य दिसत आहे, भगवान विश्वनाथाचं मंदिर दिसत आहे, केदारनाथाचं दिसत आहे, महाकाल ओंकारेश्वराचं दिसत आहे. कोणाचे उपकार आहे? एका धनगराच्या मुलीचे उपकार आहे. त्या दिवसात कोण कुठल्या होत्या? नगर जिल्ह्यातल्या होत्या, जामखेड तालुक्यातल्या होत्या, चौंडी नावाच्या छोट्याशा गावात जन्माला आलती. एक धनगराची कन्या, पण विश्वक्रांती केली. चंद्र सूर्य तोपर्यंत नावाजर अमर करून गेली भारतीय नारी. दुसरी सांगतो, मेरी झांसी नहीं दूंगी. कोणाची प्रतिज्ञा आहे? लक्ष्मी. कुठल्या होत्या? जळगाव जिल्ह्यातल्या होत्या, पारवळ्या गावच्या. विठ्ठल विठ्ठल. आज मुली आयपीएस होत आहे, यूपीएस होत आहे, सर्वोच्च पदापर्यंत पोहोचत आहे. कोणामुळे? सावित्रीबाई. बरोबर, धन्यवाद. कुठल्या होत्या? तुम्हाला धरून आणलं का बोलू नये असं? कीर्तनामध्ये असं मरल्या ते दहावर आल्यासारखं बसू नये. असं गायनाचे उडे आपल्या छंद, कीर्तन असं हसत हसत ऐकायचं म्हणजे. नाही तर आमचं मुर्दबी आम्हाला शिकवत. मुर्द पाहिलंय तुम्ही? गावामध्ये मुर्द बांधणार पेशील असतो. तुमच्या गावात जो असेल तो पाहून घ्या. अख्ख गाव रडतं, पण मुर्द बांधणारा कधीच रडत नाही. तो बायावरच मुर्द्याच काम करतो. असं कचून कचून बांधतो मुर्द. असं कचून बांधतो, बायाचंच काम नाही. मी एका मुर्द बांधणारा म्हणलं, एवढं कचून बांधू नको म्हणे. महाराज तो पुन्हा यायला पाहिजे म्हणून बांधतो. बांधतो हाती देते आणि भूषण घेते. काहीच ठेवत नाही बाबा, काहीच ठेवत नाही. अजून नका विचार तुम्ही. श्रीमंत मेला तर 10 रुपयाची लस, गरीब मेला तर 5 रुपयाचा खडा आणता. रे बाप, कशाला मुर्द्यावर इकडे देखता का नाही? आळंदीला आमच्या सरांना विचारलं होतं, डॉक्टर प्राध्यापक कशाकर मी बरोबर होतो. म्हटलं सर, या मुर्द्याच्या अंगावर मुद्रांकनानं उद्रण त्याचा अपमान आहे. सर म्हणे पाटील तसं नाही, यानं जन्मभर काहीच केलं नाही. कथाने, कीर्तनने, सत्संगी, तीर्थयात्राने, सप्ताचे वर्गणी, 100 रुपये देऊ, शरभर घेऊ, गरदार जयाली येऊ, कुत्र्याचं वाढण येऊ, हिशोबी घेऊ. हा पैसे करता करता मेला, म्हणून लोक त्याला मेल्यावर सांगतात याच पैसा करता मेला. जे पैसे मेल्यावर बी जाऊ देत लोक मेल्यावर घे. आणि तुमचं काम तर लय कठीण बाबा. तुमच्या कामाला दंडवत आमचा बिलकुल. मूर्त तुमच्यापासून जाऊ द्या, आपलाच पत्र घेतात त्याला म्हणतात शिलक लवकर. खोट आहे का? हा म्हणूनच म्हणेन तुम्हाला. बरं, नुसतं तेवढ्यावर भागत नाही तुमचं. काय रडाची क्वालिटी असते, पायाचंच काम नाही. चांगलं काम नाही बाबा ते. काय रडतात? एक सेकंदात मूर्त्याच्या समोर एक सेकंदात कसं रडायला येतं मला अजून बी समजत. एक सेकंद लागत नाही बाप. मूर्त्याला पहिल्या रडायला येतो. बरं, तो थुक लावून रडता का कसं रडता ते तुम्हालाच माहिती. कठीण आहे ते. बरं, जसा माणूस तशी क्वालिटी रडायची अजून. कुठं निधी? आता मुलीनं आईच्या प्रेताजवळ रडावं, आईच्या प्रेताजवळ रडावं, मुलीनं रडावं. आईचं वर्णन करायला पाहिजे, ते आईचं वर्णन करत नाही. बावजाईच्या उखाण्या पाखाण्या काढते रडता रडता. तुमची क्रांतीच आहे. आणि आमच्या सारखा जर दारावर आला तर मग तर कल्याणच आहे. अजून पोरग भजनात होत, असं वारकऱ्यात पोरग होत. चला म्हणलं दारावर फिरून येऊ. म्हातारीना पाहिला म्हणला मला. आमचा म्हातारा पंढरपूरला दिसला का? बापरे, तो कधी कीर्तनात शिलगला आणि तो पंढरपूरला लंबा होईल कधी?
उच्च क्रांति पाचार भी एक नंबर कारण भारतीय नारीवर बोलतोय मी नारीवर बोलतोय नारी निंदा करणार नाही नरकात जागा भेटणार नाही तुमच्या पोटे आमचा जन्म झालाय म्हणून आम्ही संविधानात्मक बोलतो नारी निंदा अबत कर यारो नार रतन की खाम जिस नार से पैदा हुए विष्णु विभीषण बलो भारतीय नारीने या विश्वाला जडणघडण केली कुठल्याच मंदिरात मनाई नव्हती पण काही मावल्यांना त्या ठिकाणी मीडियाच्या पुढे जायची मोठी आवाज विठल नारीचा दर्जा नारीशी सन्माननीय असतो मी सांगेल तृप्तीचा एकदा तरी अनुसयच नारी धर्म वाच बाबा जानकी माता वनात असताना जानकी माता ज्या वेळेला सती अनुसयच्या आश्रमात गेली त्यावेळेला अनुसय मातेनं नारी धर्म सांगितलं जानकीला विष्णाचार्य सरपंजरी पडलेले आहे माता द्रौपदी त्या ठिकाणी आली भीष्मदेव केविलवाना नजरेनं पाहतात आणि भीष्मदेव नारी धर्म सांगतात शांती प्रवाहामध्ये तृप्तीताई कधीतरी भीष्मदेवांचा नारी धर्म वाचा कधीतरी नारदांचा चिरंजीव पद वाचा अरे माणसं विठ्ठल अशी देवाजव चालत नाही तर श्री चालीन का विठ्ठल अरे आधुनिक युग झाला असेल कालच मैनवा सूत्र आम्हाला कळत नाही का आम्ही पुरोगामी म्हणून घेत नाही का आम्हाला कळत नाही किती विनाश करणार आहात या राष्ट्राचा किती विनाश करणार आहात आमचा देवाचा देवाजवच पुरुष उत्तम बन केलं कुठं चाललाय हा ही संस्कृती कुठे चालली कोणी मायबाप नाही आमच्या धर्माला म्हणून ज्याला बाई चालवून घेतला विठ्ठल आम्ही कुठल्याच मंदिरात कोणत्याच भारतीय नारीला मना केलं नाही कारण पंढरपूर महाराष्ट्राची कुलदैवत तीन पंढरपूरचा विठोबा जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी आणि या तीन रूपामध्ये आमचा पांडुरंग परमात्मा समाविष्ट झाला बढिया माझा पंढरी राव तो हा देवाचा आयपीएस केल्या मुली त्या ठिकाणी कुणा सावित्रीबाईंनी सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा पारगाव तालुक्यामध्ये नायगाव नावाच्या छोट्याशा गावात जन्माला आले पण विश्व क्रांती केली समाज कंटक दिवसातून तीन वेळा साडी भरवायचे चिखोल मारून शेण मारून मुलींना शिकवतीये म्हणून पण समाजाला न जुमानता ओ महात्मा ज्योतिबा फुलेंच्या टाचला टाच लावून नारी धर्माला शिकवण दिली आदर्श नारी म्हणून या विश्वामध्ये ख्याती मिळवली डोक्यावरचा पदर खाली पडू दिला आणि डोक्याचा कुंकू कमी होऊ दिला आणि भारतीय नारी विठ्ठल तीन भारतीय सांगितल्या तर तीन पाश्चात्य सांगतो पाश्चात्य नारी ज्या ज्या वेळेला भारतात राज्य करण्याकरता आली त्या त्या वेळेला भारताला वाईट दिवस आले पहिली आली कैकेयी तुमच्याकडे कैकेयी नावाची कोणी आहे का नाव सुद्धा ठेवत नाही आम्ही इतकं निष्काम असेल एकच कैकेयी एकच मंत्रा एकच कुब्जा एकच गांधारी कुठून आलती अफगाणिस्तानातून आलती कंधार प्रांतातून आलती कोण कैकेयी कोणाची होती राजा दशरथाला किती बायका चुक राजा दशरथाला 353 राणी आहेत त्यापैकी 352 भारतातल्या एक दुसऱ्या देशातली विठ्ठल पुरावा नोटिशन भावार्थ रामायण अजून पुरावा पाहिजे पुराणाचा पद्म पुराणाच्या दुसऱ्या खंडाच्या 130 नंबरच्या अध्यायामध्ये 353 राण्यांचं वर्णन आहे विठ्ठल आम्ही ताकापुरता रामायण ऐकलं कशापुरता गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्त्यांचं रामायण वाचा एक वेळा कळेल तुम्हाला 353 राण्यांचे नावच दिली फार महाराजांनी नावच दिले चला प्रसंग पुढे म्हणतो काही काही कंधार मध्ये होती गांधारी दुसरी आली गांधारी कुठली होती गंधार देशात हा
이란 이라크 갖다 마시 मला सांगायचं सुंदर अप्सरेला लाजवेला स्वरूप त्या गांधारीचं होतं. तिनं अंधारा नवरा का केला असं कधी विचार केला तुम्ही असं म्हणून बरं. लग्न झाल्या झाल्या तिने डोळे बंद करून घेतले का. तिच्या भावानं तिला सांगितलं ताई मी जे कृत्य हिंदुस्थान मध्ये करणार आहे ते तुझ्या पाहिलं जाणार नाही. आता गांधारी होऊन जा विठ्ठल विठ्ठल. हिंदुस्थानच्या अवलात नव्हती म्हणून मी भारतीय राजकारणातल्या लोकांना नेहमी सांगत असतो राजकारण करायचं असेल तर महाभारत पाहावं, महाभारत ऐकावं, महाभारत वाचावं, नंतर राजकारणात जा. 64 पात्र आहे पण त्यापैकी एक शकुनी नावाचं पात्र सांगतो. कौरवांचा दुश्मन की पांडवांचा? नाही, कौरवांचा दुश्मन. त्याला कौरव पिंजून पिंजून मारायचे आहे कारण कौरवाने गांधार वंशाचा नाश केलेला आहे आणि त्याचा कट शिजवण्याकरता तो भारतात आलेला आहे आणि म्हणून त्याने आपली सुंदर बहीण एका अंधळ्या राजाला दिली. राजकारणामध्ये एक ध्यानात ठेवच आहे, जेवढा जवळचा धोका देतो तेवढा लांबचा देत नाही. हे महाभारत आहे. विठ्ठल त्याला कौरव मारायचे पण कौरवांच्या संगतीत राहिला विसरू नका. हा आणि तिसरी आली पद्मिनी श्रीलंकेतून आली. आता एकीकीवर बोलायला एक एक तास तर पाहिजे, एक एक तास पाहिजे. त्या वेळेला त्या सविस्तर सांगता येतात. मी भागवतात कधी कधी मांडतो, डोक्यात आल्यावर मांडतो बरं. तिसरी पद्मिनी आली श्रीलंकेतून आली आणि चित्तोडगडच्या राजाची राणी आली. इतकी सुंदर होती, आता मी पाहिली होती म्हणून सांगतो. इतकी सुंदर होती, ती पान खात होती, नरड्यात पान दिसत होत, इतकी सुंदर होती. काय झालं चित्तोडगडच्या राजाचा इतिहास पाहून घ्या आणि मग विचार करा पाश्चात्य स्त्री या देशात काय करू शकते. विठ्ठल विठ्ठल. भारतीय नारीचं जीवन किती पवित्र, किती त्यागाचं. आता जाऊ दे तुम्ही, आता मुलीगी ते लग्न अगोदर सगळं होतं आता मला माहिती आहे. पूर्वीचा काळ इतका कठीण होता, इतका कठीण. हा परक्या मुळासमोर त्या स्टेजवर बसवायचं त्या मुलीनं पाहायचं. त्या मुलीला नवरदा तिनं पाहिलेला नसतो, नवरदेव पाहिलेला नसतो. आपला कसा आहे म्हणून फुटका आहे का तिकडे पाहा. परक्या मुळाच्या शेजारी तिला बसवलं जात होत, पाहिलेला नाही. तिच्या शेजारी स्टेजवर बसत होती. हा जो बाप कधी खाली मान घालत नव्हता असा बाप हातात अक्षद घेऊन खाली मान घालून बसत होता. एकदार कथादेव लग्नम तारा बलम चंद्र बलम सर्व बलम. आणि मग त्या बोलीला विचारावं तुझं नाव काय. एका मिनिटात बाप सोडते ती भारतीय नारी. विठ्ठल इतका त्या भारतीय नारीचा. हो काय पारतंत्र होत हो, जुन्या बायांना विचारा तुम्ही काय पारतंत्र होत. वाटावं लागत होतं, कुटावं लागत होतं, दळावं लागत होतं, पाणी आणावं लागत होतं, सरपण आणावं लागत होतं, काय काय करावं लागत होतं. आता अर्धे कामं माणसं करतात, करत नाही. पाणी कोण भरायचं? महिलांनी भरायचं, काढून आणायचं, विरवून आणायचं, नदीवून आणायचं. कोण? महिला. दळण कोण दळत होत? असं रस्त्याने चाललो होतो मी. एक मित्र होता, सकाळ सकाळची वेळ होती. ती माऊली घरातल्या जात्यावर बसून म्हणत होती, नवऱ्याचं खात होती, भावाचं गात होती. वाटण्यावर सर्व काय दखास वाढले सोनारे गुरु मना बंधू ना वाढले. तुम्हाला आयरणी समजली का? मी म्हणलं बाबा मावशी तुमच्या बाबा पत्ता सांगाव सोन्याचं कुलप माने बाबा. तसंच होती परिस्थिती, पणा सतायला लागला, सतायला लागला, पिऊन पिऊन सगळं विकून टाकलं. आता काहीच नाही, एक वाडा होता तो बी सोन्या नावाच्या धनगराकडे गाण ठेवला म्हणून म्हणते सोन्याचं कुलूप माय बंद होते वाढायला. चाल म्हणलं बुवा घरी. काय गायन करत होत्या बाबा जुन्या बाया? काय जात
बाया दळत होत्या, आता कोण दळत? तुम्ही चक्कीकडे चालला ना, तिकडे येताना दैन घेऊन या, चालला येडा घरी दळ. अरे अर्धे काम माणसं करायला लागले तरी तुम्ही आत्महत्या करता. जुन्या काळामधल्या आमच्या आजीगुरु धुंडा महाराज सासूची व्याख्या करायचे, जी सुनेच्या डोळ्यात कायम ठेवते. आसू तिला मनामने सासू, घरात कधीच करत ठेवत नाही. आनंद तिला मनामने ननन, फुलंबरी नवी लवंगी मिरची ते म्हणत बरं म्हणून बोलतो. जुना काळ होता, जुन्या काळामध्ये फार कठीण. आता जेवढ्या सासू आहे ना, तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो तुमच्या. अजिबात वटवट करू नका, तुम्ही लय वाईट दिवस काढले. त्यांचं काय पेटायचं ते पेटू द्या, त्यांचं काय शिलगायचं ते शिलगू द्या. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मस्त नातू सांभाळायचा. नातू रडायला लागला, एक बिस्किटचा पुडा आणायचा, अर्धा नातू खाऊ घालायचा, अर्धा तुम्ही खायचा. पण वटवट करायची नाही. भेटलं